नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण सोयाबीनचा पुलाव बनवणार आहोत, तो पण खूपच कमी वेळेत। पूर्वतयारी करून ठेवली का नाही, ते झटकीपट आपला पुलाव रेडी होतो 5 ते 10 मिनिटात। तर चला, काय पूर्वतयारी करायची ती बघून घेऊ। कांदा, मिरची, टमाटर, सर्व गरम मसाले, तांदूळ आणि सोयाबीन 15 मिनटं अगोदर भिजत घातलेले आहेत। सर्व असं कापून ठेवलं का नाही, लवकर झटकीपट आपली रेसिपी रेडी होते। तर आपण जे सोयाबीन भिजत घातले होते त्याच्यातलं असं दाबून पाणी काढून घ्यायचं, व्यवस्थित दाबून घ्यायचं, म्हणजे त्यात काही पाणी राहिलं नाही पाहिजे। तर अशा प्रकारे आपण सर्व पाणी काढून घेतलेलं आहे। तर त्याच्यासाठी मी न्यूट्रेलाचं सोया चंक्स येतं त्याचा वापर केलेला आहे, खूपच छान लागतं। आणि बाकी सोयाबीनमध्ये कधी कधी मातीवाणी लागतं, पण ह्याच्यात जरासुद्धा लागत नाही। आता आपण एक कुकर घेतला आहे, त्याच्यात आपल्या आवडीनुसार तेल टाकून घ्यायचं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं। तेल छान गरम झालं की आपण जे खडे मसाले घेतले आहेत, दालचिनी, तमालपत्र, ते सर्व टाकून घ्यायचे। काळी मिरी, लवंग, इलायची, त्यातच एक चमचा जिरे पण टाकून घ्यायचे। जिरे छान तडतडले की आपण 4 मिरच्या उद्या हिरव्या मिरच्या आहेत त्या बारीक चिरून घेतलेल्या त्या टाकून देऊ। एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला उभा, तो टाकून देऊ। आणि त्याला 2 ते 3 मिनटं व्यवस्थित आपण हलवून देऊ। छान बारीक असा उभा कांदा कट केलेला आहे, छान पुलाव बनतो त्याच्यामुळे। त्याला छान असा कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं, जास्त ब्राऊन कलर नाही आणायचं। त्याचा छान भाजला गेला आहे 2 मिनटं। त्याच्यात आपण बारीक चिरलेले टमाटर आहेत एक, ते टाकून देऊ। टमाटरसुद्धा बारीक चिरून घेतलेले आहेत, बारीक त्याचे लांब लांब पोळी करून घेतलेले आहेत। तेसुद्धा आपण छान असा कांद्यासोबत परतून द्यायचं, जास्त उशीर लागत नाही। 2 ते 3 मिनटात आपलं टमाटर परतून घेऊ। जर आपल्याला आवडत नसेल तर आपण तमालपत्र काढून घेतलं तरी चालेल। आता आपण त्याच्यात आपले सर्व रेग्युलर मसाले असतात का ना, ते टाकून घ्यायचे। टमाटरसुद्धा छान असा भाजला गेलेला आहे, जास्त आपल्याला भाजायचं नाही, तो गिर होऊन जाईल। गिर टमाटर आपल्या पुलावसाठी छान नाही लागत। आपले रोजचे मसाले असतात, दाल तिखट, गरम मसाला, मीठ, हळद, हे सर्व आपण त्यात टाकून घेऊ। गॅस कमी करायचा, मसाले छान तेलात भाजून घ्यायचे। मसाले छान तेलात भाजत आले की आता आपण जे सोयाबीन छान भिजत ठेवले होते त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे, ते आता आपण त्या मसाल्यात टाकून घ्यायचे। ती सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनटं असंच व्यवस्थित मसाल्यात कोट झाले पाहिजे आणि छान असे भाजले गेले पाहिजे, तोपर्यंत त्याला मिक्स करत राहायचं आणि खाली लागू नये म्हणून त्याला सतत हलवत राहायचं। तर छान असं कोट झालेलं आहे बघू शकता। आता आपण तांदूळ भिजत घातला होता, तो पण त्यातच टाकून घेऊया। तांदूळसुद्धा छान व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने धुवून नंतर भिजत घातला होता। त्यासाठी तांदळाचा वापर केला आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून दे। तांदूळ छान व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आपण काय करायचं, एक वाटी तांदूळ घेतलाय ना, त्याच्यासमोर फक्त 1.5 वाटी 1.5 किंवा 1.25 वाटीच पाणी घ्यायचे, जास्त एक्स्ट्रा पाणी घ्यायचं नाही तर आपला भात असा चिखल्यासारखा होणार। म्हणून आपण जेवढं कमी पाणी घ्याल तेवढं भात छान असा होतो। तर 1 वाटी तांदूळ होता, त्याच्यासमोर मी 1.5 वाटी
पाणी घेतलेलं आहे, आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊ एकदा। छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, एकदा चेक करून घेऊ मीठ बरोबर आहे का नाही। छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, आता आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ। कोथिंबीर थोडीशी जास्तच टाकायची, खूप छान लागते। कोथिंबीर टाकली, आता आपण त्याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ। छान असं मिक्स करून घ्यायचं, आणि जास्त पाणी वापरलं तर मग आपली ती खिचडी रेडी होईल। एवढा सुट्टा सुट्टा पुलाव चांगला लागतो। आता छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, आपण कुकरला झाकण लावून घेऊ। एक शिटी करायची, आणि दुसरी शिटी होत आली की कुकर बंद करायचा, आणि जोपर्यंत आपला कुकर थंड होत नाही तोपर्यंत त्याच्यावरचं झाकण काढायचं नाही। तुम्ही बघू शकता किती मोकळा मोकळा भात आपला रेडी होतो, आणि असं एकदा नक्की करून बघा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि जर आपण नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, आणि कमेंटमध्ये सांगा कसा झाला होता आपला पुलाव। तर छान असा सुटसुटीत आपला सोयाबीन पुलाव रेडी झालेला आहे, तर एकदा नक्की नक्की करून बघा।